नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळेच व्हिडिओ बनवतात, सगळेच समजा जो कोणी जो यूट्यूबवरती व्हिडिओ टाकेल ना, तो डॉलरसाठीच करत असतो. त्याचप्रमाणे मी पण एक चॅनल खोललेलं आहे, मी पण व्हिडिओ बनवत असते. पण मला एक आता आपले 2 दिवस झाले आपल्या मराठा मोर्चा किंवा मराठा आरक्षणासाठी जे धडपडत होती ते आज नेत्याचं आपलं 2 दिवस झाले निधन झालेले. आणि आज मराठा आरक्षणाचं जी धडपड जी नेत्यांची चालू आहे ना, जे हल्ली आपल्या जे महाराष्ट्र मराठा हे एकच आहे. तर मराठा जे समाजाला आहे ना, खूप काही कुठंच कुठल्या प्रकारे आरक्षण नाही आहे. त्यांना खूप काही टक्के असले तरी ते आरक्षणामधूनच काढले जातात. खूप काही त्यांना चांगले मेरिटमध्ये मार्क असले तरी त्यांना काढले जातात. आता आमचे स्वतःचे मुलं जे त्यांना एवढे काही समजा टक्के वगैरे सुद्धा चांगले, इतर आरक्षणवाले ज्यांना आरक्षण आहे जे इतर यांना आहे त्यांचे लगेच मुलांना ॲडमिशन मिळतं. आणि आमच्यासारख्याच्या मुलांना आम्ही पैसे भरूनसुद्धा ॲडमिशन मिळत नाही. ते म्हणतात तुम्ही ओपन आहे आणि त्याचप्रकारे आज आपल्या जवळच्या एका नेत्याचं खूप काही वाईट झालेलं आहे. आणि शिवाय ते आपल्या मराठा क्रांती मोर्चा व आपल्या महाराष्ट्रासाठी धडपडणारे आज जे आपले जवळचे नेते म्हणजेच आपले त्या नेत्याचं नाव आहे विनायक मेटे. म्हणजे ते आज आपल्या महाराष्ट्रासाठी धडपडणारे. आणि ते आज आपले समजा ते मुंबईला मीटिंगला जाताना आणि हीच मराठा समाजासाठी आणि आज महाराष्ट्रासाठी धडपडणारे जे नेते होते ते आज जाता जाता त्यांचा असं सांगण्यात आलेलं आहे का त्यांचं कोणीतरी चुकून हा घात केलेला आहे. आणि असं करणाऱ्यांनी करायचं नव्हतं तरी हे खूप काही वाईट घटना झालेली आणि त्याची खूप खरंच चौकशी झाली पाहिजे. आणि आपल्या ह्या सगळ्या महाराष्ट्राने त्यांच्याबद्दल एक आवाज उठवला पाहिजे. तर मला खूप काही वाईट वाटलं, त्याच्यामुळं मला वाटलं चला आपण व्हिडिओ बनवून एक महाराष्ट्राची आणि मराठा मोर्चा म्हणजे त्यांचं सगळ्याच समाजासाठी काम होतं, पण तरी ते मराठा समाजासाठी ते जास्त त्यांना म्हणजे आरक्षण मिळावा एक असा नेता होता. आणि ह्या नेत्याचं आणि आज त्यांचे जे समर्थक होते त्यांचंसुद्धा खूप काही त्यांची पण प्रकृती गंभीर सांगत होते. आणि आज आपल्या दोन्ही नेता निघून गेले हे खूप काही चांगले नेते. आणि त्याचप्रकारे गोपीनाथ मुंडेसुद्धा खूप छान होते. तेसुद्धा नेता एक, तोसुद्धा आज महाराष्ट्रासाठी मराठा समाजासाठी खूप काही लढणारे होते. त्यांनासुद्धा असं घडायला नको पाहिजे होतं. आणि ह्या अशा लोकांची कसून चौकशी झालीच पाहिजे. आणि एवढंच मी बोलू इच्छिते. तर म्हटलं चला आपण एक व्हिडिओ बनवू. माझ्या व्हिडिओ तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि ह्या अशांची कसून चौकशी झाली पाहिजे एवढंच मी सांगू इच्छिते. धन्यवाद.